कसे आहात? मी शिल्पा, भावशिल्पा क्रिएशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली ना आता, ती काय होती बघितली ना, तुम्हाला काय वाटतं ते जेली चॉकलेट्स आहेत किंवा मी एखाद्या फ्रूट पल्पचं काहीतरी बनवलंय? नाही नाही, ते तर आपले सुंदर सुंदर साबण आहेत जे मी घरी बनवले. कशाने बरं? ते कम्प्लीटली आयुर्वेदिक आणि मेडिसिनल सोप आहे. तेच आपण बघायचंय की मी आता ते सोप कसे बनवले. चला तर मग. वा, किती सुंदर साबण दिसत आहेत हे. आता आपण तुळशी आणि कडुलिंबापासून बनवलेला साबण बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य: सोप बेस, तुळशीची पानं, कडुलिंबाची पानं, विटामिन ईच्या टॅबलेट्स आणि मोल्ड. मी सोप बेस मायक्रोवेवमध्ये 5 ते 10 सेकंद ठेवून मेल्ट करून घेतला आहे. तुम्ही तो डबल बॉयलरच्या मेथडने सुद्धा मेल्ट करून घेऊ शकता, ज्यामुळे आपल्याला साबण बनवण्यास मदत होईल. त्यामध्ये आपण कडुलिंब आणि तुळशीची पानं, जी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहेत, ती वापरायची आहेत. आता मी क्रश करून घेतलेली तुळशी आणि कडुलिंबाची पानं सोप बेसमध्ये टाकते. तुळशी आणि कडुलिंबामध्ये असे औषधी गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपल्या स्किनला इन्फेक्शन्स होत नाही, एक्झिमासुद्धा होत नाही. विटामिन ईमुळे आपली स्किन टाईट राहते. तसेच तुळशी आणि कडुलिंब हे औषधी वनस्पती असल्यामुळे त्याचा जेव्हा आपण वापर करतो, आपल्याला पिगमेंटेशन होत नाहीत, आपल्याला पिंपल्स येत नाही, चेहऱ्यावर एक सुंदर असा ग्लो येतो आणि स्किन चमकदार बनते. शिवाय कुठल्याही प्रकारचा आपल्याला याचा दुरुपयोग होत नाही, कारण हा आपण घरातल्या घरात बनवलेला सुंदर असा साबण आहे. बाहेरचे साबण जेव्हा आपण विकत घेतो, बऱ्याच वेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होतात. आता मी हे मिक्स करून घेतलेलं सगळं जे लिक्विड आहे ते मोल्डमध्ये ओतलंय आणि आता ते मी फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी, अगदी 5-10 मिनटासाठी सेट करायला ठेवते. बघा, आता माझा सुंदर असा लिंबू आणि तुळशीचा साबण तयार आहे. आता आपण हनी, केशर आणि हळदीपासून बनवलेला सोप करणार आहोत. त्यासाठी त्या आपल्याला लागणार हळद, मध, केशर, मेल्ट करून घेतलेला सोप बेस आणि विटामिन ईची टॅबलेट. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल प्रॉपर्टी असते. हळदीमुळे आपल्या चेहऱ्याला छान तेज येतं, म्हणूनच लग्नामध्ये सुद्धा आधी हळद लावली जाते. मध हे बेस्ट मॉइश्चरायझर आहे, स्किन टाईट करतं. तसेच आपण जे या सोपमध्ये केशर वापरतो, त्याच्यामुळे चेहरा चमकदार बनतो आणि गोरं होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला या साबणामध्ये नक्की केशर वापरायचं आहे. आणि आता मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे घेतलेले आहेत ते एकत्र करून घेते आहे आणि ते एकत्र केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला फ्रीजमध्ये 5 मिनटं तरी सेट करायला ठेवणार आहोत. असे आपण औषधी झाडांपासून आणि घरगुती गोष्टींपासून जे साबण बनवतो, त्याच्यामुळे आपल्याला कधीही नुकसान होत नाही, शिवाय आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाही. आता मी हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते. 5 मिनटातच आपला हा सुंदर सोप रेडी झाला आहे. हा आहे फ्रेश क्रीम सोप. त्यासाठी लागणारं साहित्य: सोप बेस, हनी, फ्रेश दुधावरची साय जी स्मॅश करून घेतली आहे आणि विटामिन ईची टॅबलेट्स, तसंच मोल्ड. आता आपण
या सगळ्या गोष्टी एकत्र करणार आहोत. आधी मी सोप बेस मेल्ट करून घेतलाय, त्यामध्ये मी आता जे फ्रेश क्रीम म्हणजेच आपली साय होती जी स्मॅश करून घेतली व्यवस्थित ती त्यामध्ये टाकते आहे. त्यानंतर एक चमचा मी मध घेतलंय, ते मध थोडंसं टाकतीये. आणि थोडंसं केशर मी मोल्डमध्ये आधीच टाकून ठेवलेलं आहे. आता मी त्यामध्ये विटॅमिन ईची जी टॅबलेट आहे ती टाकते आहे, ज्याच्यामुळे आपला चेहरा खूपच फ्रेश राहतो, ताजातवाना राहतो आणि सॉफ्ट राहतो. ह्या सगळ्या गोष्टी मी आता चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे. आणि त्या व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण त्या मोल्डमध्ये टाकणार आहोत. पण फ्रेश क्रीममुळे आपला चेहरा जो आहे तो अतिशय सॉफ्ट राहतो, खूप चमकतो. लहानपणापासूनच आपल्याला साय नेहमीच वापरली पाहिजे चेहऱ्याला, पण आपण ते दुर्लक्ष करतो. म्हणून मी आता साबणामध्येच साय टाकलेली आहे, ज्याच्यामुळे आपला चेहरा सॉफ्ट राहील. जवळपास हा डोसारखाच सोप बनणार आहे आपला. थोडंसं मी त्याच्यामध्ये दूधही टाकून घेतलेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण आता मी मोल्डमध्ये ओतून घेणार आहे. थोडंसं मोल्डमध्ये केशरही टाकून घेतलेलं आहे आधी. आता मी हे सगळं मिश्रण फ्रीजमध्ये 5 मिनिट सेट करायला ठेवते. आता क्रीमपासून बनलेला आपला सुंदर साबण रेडी आहे. चला तर आता आपण ॲलोवेरा म्हणजेच कोरफडपासून साबण बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला नेहमीप्रमाणे सोप बेस, ॲलोवेराचा पल्प, शिवाय आपल्या नेहमीप्रमाणे आपली विटॅमिनीची टॅबलेट आणि मोल्ड. मी ॲलोवेरा माझ्या घरीच येतो, कोरफड म्हणजेच माझ्या घरी येते. तो मी व्यवस्थित कापून त्याचा पल्प काढून घेतला आहे, मिक्सरमधून क्रश करून घेतला आहे. आणि तो पल्प मी आता जो मेल्ट करून घेतलेला सोप बेस आहे त्याच्यामध्ये ओतते. आणि त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे विटॅमिन ईची टॅबलेट पण टाकलेली आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. कोरफड म्हणजेच ॲलोवेरामुळे आपली स्किन टाईट राहते, आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाही. काय प्रेग्नन्सीनंतर आपल्या स्किनला जे स्ट्रेच मार्क आलेले असतात ते सुद्धा निघून जाण्यास मदत होते. म्हणून आपण कोरफडीचा साबण बनवणार आहोत, जो आपण केसांनाही लावला तरी चालतो. आणि आता आपण हे सगळं मिश्रण मोल्डमध्ये ओतून घेणार आहोत आणि फ्रीजमध्ये 5 मिनिट सेट करायला ठेवूया. लगेचच आपला सुंदर साबण तयार असेल. बघा, हा आपला राजेशाही सोप म्हणजेच उठण्याचा सोप. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ना, जे आपण डिवाईला घेतो, विटॅमिन ईची टॅबलेट, सोप बेस, थोडंसं अत्तर जे तुम्हाला आवडेल ते कुठलंही, थोडंसं गुलाब पाणी. नेहमीप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी एकत्र करणार आहोत. सुरुवातीला मी विटॅमिन ईची टॅबलेट मिक्स करते, त्यानंतर आपण उटणं मिक्स करणार आहोत, गुलाब पाणी आणि अत्तर. शक्यतो आपण अभ्यंग स्नान हे दिवाळीच्या दिवसातच करतो, त्यावेळी उटणं लावायला आपण कधीही विसरत नाही. मग आता आपल्याला दिवाळीच्यासाठी स्पेशल असा सोप मी स्वतःच बनवला आहे, ज्याच्यामध्ये सुगंधी अत्तरही मी टाकत असते, उटणंही टाकत असते, गुलाब पाणीही टाकत असते. त्यामुळे आपल्या शरीराला अतिशय सुंदर असा सुगंध येतो, जो अखंड दिवसभर दरवळत राहतो. त्वचा सॉफ्ट होते, गुलाब पाणी असल्यामुळे चेहरा ताजातवाना राहतो. आणि आपल्याला दिवाळीमध्ये उठणं नसलं तरी हा साबण वापरल्याचा आनंद मिळतो तो वेगळाच. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. बेल आयकॉनही आपल्याला नक्कीच दाबायचा आहे, कारण की नवीन येणारे माझ्या सगळ्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मिश्रणामध्ये 2 थेंब आपण अत्तरही टाकल्यामुळे दिवसभर आपल्या शरीराला सुगंध येत राहील, आपल्याला परफ्यूम मारायची पण गरज पडणार
नाही. बेस आज बनवलेले साबण जे आहेत ते अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक असे मेडिसिनल प्रॉपर्टी असलेले साबण आहेत. त्यामुळे आपल्याला कधीच कुठलं नुकसान होणार नाही. आपली त्वचा ताजीतवानी, पिंपल्स विरहित, स्ट्रेच मार्क विरहित, सुंदर अशी चमकदार बनलेली असेल. आपला सुगंधी राजेशाही उठण्याचा सोप तयार आहे.